हॅलो नमस्कार, खूप मनापासून स्वागत आहे आणखी एका नवीन रेसिपीमध्ये। आज आपण बघतो आहे बाजरीचं पीठ आणि आपली ताजी मेथी यापासून मस्त असा खमंग आणि फटाफट तयार होणारा नाश्त्याचा पदार्थ। तर चला बघूया कसं बनवायचं ते। आजची ही माझी रेसिपी आवडली तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, अशाच नवनवीन आणि सोप्या रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील। तर चला बघूया कसं बनवायचं ते। मिक्सरच्या एका भांड्यामध्ये 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, 1/2 ते 1 इंच आलं, त्यानंतर 4 ते 5 हिरव्या मिरच्या घ्यायच्या, जसं तुम्हाला तिखट पाहिजे असेल तसं। आता हे मिक्सरला छान असं फिरवून घेऊया। तुम्ही खलबत्यात वाटून घेतलं किंवा पेस्ट वापरली या तिन्हीची तरीही चालेल। आता गॅसवर एक पॅन घेतलेला आहे, या पॅनमध्ये 1 ते 1.5 चमचा तेल घ्यायचं आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये आपण हे वाटून घेतलेलं जी पेस्ट आहे ती सगळी घालायची। तेलावर थोडंसं परतून घ्यायचं, त्याचा कच्चेपणा पूर्ण निघून गेला पाहिजे। तर आता हे परतून झालेलं आहे, यामध्ये आपल्याला घालायची आहे मेथीची भाजी। तर एक जुडी मेथी घेतलेली होती, स्वच्छ धुवून घेतली, निवडून घेतली आणि त्यानंतर या प्रकारे बारीक अशी चिरून घेतलेली आहे। ही मेथी एक जुडी या पॅनमध्ये घेतली, त्यानंतर वरून मीठ घातलं चवीपुरतं आणि आता ही मेथी या तेलावरती छान अशी परतून घेऊया। जर तुम्हाला ही मेथी परतून घ्यायची नसेल तर तुम्ही कच्ची मेथी अशीच वापरली तरीही चालेल, पण ही मेथी या प्रकारे परतून घेतल्यामुळं आपल्याला पराठे बनवायला सोपं जाईल। तर आता 2 ते 3 मिनटं बघू शकता इथं तेलावरती छान अशी मेथी मी परतून घेतलेली आहे। यामध्ये पाणी वगैरे अजिबात घालायचं नाही, फक्त तेलावरतीच हे परतून घ्यायचं आहे। तर आता ही मेथी छान अशी परतून झाली, गॅसची फ्लेम मी बंद करते आणि ही मेथी एका परातीमध्ये काढून घेते। आता ही परातीमध्ये काढून घेतलेली मेथी थोडीशी थंड होऊ द्यायची आहे आणि या मेथीमध्येच आपल्याला काही सुके मसाले घ्यायचे आहेत। 1/2 चमचा हळद, 1 ते 1.5 चमचा लाल तिखट, त्यानंतर 2 चमचे पांढरे तीळ, इथं तुम्ही काळे तीळ वापरले तरीही चालतील। 2 चमचे पांढरे तीळ झाले, आता घ्यायचं आहे चवीपुरतं मीठ। आपण मेथीमध्ये मीठ घातलेलं आहे हे लक्षात घेऊन मीठ घ्यायचं आहे। तर 1 वाटी मी इथं बाजरीचं पीठ घेतलं आणि त्यानंतर 1/2 वाटी गव्हाचं पीठ घेतलं। आता हे बाजरीचं पीठ आणि गव्हाचं पीठ या भाजीबरोबर व्यवस्थित मिक्स करून घेऊया। बऱ्याच वेळी बाजरीचं पीठ हे जास्त चिकट नसतं, तर एक बाइंडिंग यावं, आपल्याला पराठे व्यवस्थित लाटता यावेत त्यासाठी गव्हाचं पीठ वापरलेलं आहे। जर तुमचं बाजरीचं पीठ चांगलं चिकट असेल तर तुम्ही गव्हाचं पीठ स्किप केलं तरीही चालेल, किंवा आणखी कुठलं पीठ यामध्ये ॲड करायचं असेल तर ते देखील करू शकता। तर इथं बघू शकता थोडं पाणी घालून मी हे पीठ व्यवस्थित मळून घेतलेलं आहे। नेहमी जसं आपलं भाकरीचं किंवा चपातीचं पीठ असतं अगदी तसंच हे पीठ मळून घ्यायचं आहे। तर हे आता आपलं पीठ व्यवस्थित तयार आहे, आणखी थोडंसं पाणी घालून सॉफ्ट होईल असं करून घ्यायचं। हे पीठ मळून झाल्यानंतर अजिबात ठेवून द्यायचं नाही, फटाफट याचे पराठे बनवायला घ्यायचे आहेत। कारण यामध्ये आपण मेथी घातलेली आहे तीही शिजवलेली, तर हे पीठ सैल होऊ शकतं, तर त्यासाठी अजिबात वेळ न घालवता लगेच याचे पराठे बनवायला घ्यायचे। तर थोडंसं कोरडं पीठ यायचं आणि ज्या आकारात आपल्याला हे पराठे बनवायचे आहे त्या आकारामध्ये गोळा घ्यायचा आणि नेहमीप्रमाणे हे पराठे लाटून घ्यायचे। तर तुम्हाला ज्या आकारात बनवायचे असतील त्या आकारात बनवू शकता, पण हे पराठे थोडेसे जाडसर ठेवायचे, भाकरीसारखे किंवा चपातीसारखे एकदम पातळ नाहीत बनवायचे, त्यामुळे अगदी खुसखुशीत होतील आणि खायला देखील मजा येईल। जर तुम्हाला याच्या कडा एकसारख्या याव्यात असं वाटत असेल तर या प्रकारे एखाद्या झाकणाने किंवा डब्याने त्याच्या कडा तुम्ही कट करून या प्रकारे त्याला गोल आकार देऊ शकता। कारण यामध्ये आपण भरपूर असा भाजीचा वापर केलेला आहे, तर साहजिकच त्याच्या कडा थोड्याशा चिरू शकतात। जर तुम्हाला नको असेल तर तुम्ही नक्कीच ते कट करून व्यवस्थित आकार देऊन घेऊ शकता। मी हे असेच ठेवते, असे या लहान आकारामध्ये मी बरेचसे हे पराठे बनवून घेतलेले आहेत। गॅसवरती आपला तवा देखील छान गरम झालेला आहे आणि आता हे पराठे आपण शेकायला घेऊया। हे पराठे मी मुलांना डब्यामध्ये देण्यासाठी बनवलेले आहेत, त्यासाठी आकाराने लहान बनवले आहेत म्हणजे ते आवडीने खातील। आता तवा छान गरम आहे, हे पराठे आपण शेकून घेऊया। आकाराने लहान असल्यामुळं एकावेळी
2 ते 3 पराठे आपण शेकू शकतो। तर या प्रकारे 3-3 पराठे मी शेकून घेते। काही पराठ्यांना पुन्हा वरच्या बाजूने मी थोडेसे तीळ लावून घेतलेले आहे, ती सायला छान दिसतं, खायला छान वाटतं। म्हणून जर तुम्हाला लावायचे असेल तर पुन्हा वरून देखील आणखी थोडेसे तीळ तुम्ही लावून घेऊ शकता आणि मीडियम फ्लेमवरती छान खरपूस होईपर्यंत, खुसखुशीत होईपर्यंत हे पराठे शेकून घ्या। म्हणजे मुलं देखील आवडीने खातील आणि जर मोठ्यांनी खाल्ले तरीही त्यांना खूप छान वाटेल, एकदम खुसखुशीत हे पराठे खायला। हे पराठे बनवतेवेळी थोडेसे तिखटच बनवायचे, म्हणजे ते खायला मजा येते। झणझणीत आणि खमंगाचा पदार्थ नाश्त्यामध्ये किंवा जेवणामध्ये खायला देखील खूप मजा येते, कोणीही कंटाळणार नाही असे हे खमंग पदार्थ खायला। पौष्टिक तर आहेच, खमंग आहेत, चविष्ट आहेत, तर नक्की ट्राय करून बघा कसे वाटले ते। आजची ही माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका, त्यासमोर येणारं बेल आयकॉन देखील प्रेस करा, असेच नवनवीन आणि सोपे पदार्थ तुम्हाला बघायला मिळतील। आता हे पराठे बघू शकता, छान असे खरपूस भाजून झालेले आहे। त्याच्यावरती तुम्ही तेल किंवा तूप तुमच्या आवडीनुसार लावू शकता, किंवा बिना तेलाचे किंवा बिना तुपाचे देखील खूप खमंग छान लागतात हे पराठे, तर नक्की ट्राय करून बघा। असे हे बरेचसे पराठे माझे बनवून तयार झालेले आहेत। या पराठ्यांबरोबर खाण्यासाठी दुसरं कशाचीही गरज नाही, दही, लोणचं, चटणी काही लागणार नाही, असेच हे पराठे खूप छान लागतात, खमंग लागतात, तर नक्की ट्राय करून बघा। जर तुम्हाला आवडत असेल तर दही किंवा चटणी, लोणचं याबरोबर हे पराठे तुम्ही खाण्यासाठी देऊ शकता। टिफिनमध्ये दिल्यानंतर मुलं आवडीनं खातील आणि जेवणामध्ये किंवा नाश्त्यामध्ये घरच्या मोठ्या लोकांना दिलं तरीही मोठी लोकं खुश होतील। तर नक्की ट्राय करून बघा, कसं वाटले ते कमेंट करून सांगा। थँक्यू।